नमस्कार, मैं भाग्यश्री। बीसीएन न्यूज के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत है। अंतिम चतुर्थ श्रावण 11 सितंबर सोमवार को प्रातः 6:30 से 8:30 बजे तक नवनाथ रमेश सतपैसे और उनकी पत्नी मयूरी नवनाथ सतपैसे के साथ साथ हरनरा घाट में हनुमान मंदिर के मुरीधर कार्तिक स्वामी महाराज और उनके शिष्य दिवाकर भोयर, चामुर्शी के प्रियंका राहुल पलार परिवार दंपति, गढ़चिरौली के आदित्य मेश्राम और अन्य ने पूजा की है। मुख्य गर्भगृह में शिव पिंडी के संपूर्ण श्रावण मास उत्सव अवधि पूजा अर्चना अभिषेक मंत्र उच्चार श्रीकांत महाराज पांडे द्वारा किया गया। कई भक्तों ने मार्कंडेश्वर के दर्शन का लाभ उठाया। इस बीच विधायक डॉक्टर देवरा होली ने भी आज सुबह सपत्नी मार्कंडेश्वर मंदिर में दर्शन कर शिव पिंडी की पूजा अर्चना की और किसानों सहित सभी लोगों की मनोकामनाएं पूरी होने और खुशहाली की कामना भी की। चौथे सोमवार को श्री मार्कंडेश्वर की पालकी को राम प्रसाद महाराज मराठा धर्मशाला से मुख्य मार्ग होते हुए भजन मंडल के माध्यम से मार्कंडेश्वर मंदिर तक ले जाया गया। इस दौरान बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने पालकी के दर्शन किए। इस दौरान अधिकारी कर्मचारी और श्रद्धालु बड़ी संख्या में मौजूद रहे। बीसीएन न्यूज के लिए चामोशी से बबन वडे तिवार की रिपोर्ट। अकोला में विशाल कांवड़ यात्रा का आयोजन किया गया, जहां गांधीग्राम से लेकर अकोला तक पैदल कांवड़ यात्रा निकाली गई। गांधीग्राम, अकोट फैल, अकोट सैंड, मानिक टॉके, जुना कपड़ा, बाजार, गांधी रोड, जय हिंद चौक, राजेश्वर मंदिर तक पहुंचे। यात्रा के दौरान नाश्ता पानी शरबत का जगह जगह इंतजाम किया गया था। 150 से अधिक कांवड़ रहे और साथ ही 100 से अधिक पालकी रही, जिसमें हजारों की संख्या में लोग मौजूद रहे। पुलिस अधीक्षक संदीप घुगरे के अध्यक्षता में तगड़ा पुलिस बंदोबस्त था, जिसमें स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक शंकर शेलके भी मौजूद रहे। बीसीएन न्यूज के लिए अकोला से असगर खान की रिपोर्ट। सोमवार 11 सितंबर को हिंगनघाट शहर के तहसील कार्यालय में तालुका शांतता समिति की आड़ावा बैठक आयोजित की गई थी। बैठक की अध्यक्षता विधायक समीर कुनावार ने की तथा प्रमुख अतिथि जिला अधिकारी राहुल कटिले, जिला पुलिस अधीक्षक नूरुल हसन थे। उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, उपविभागीय पुलिस अधिकारी तहसीलदार सतीश मसाल, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड़, थानेदार मारुति मुड़ुक मुख्य रूप से उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थित गणमान्य व्यक्तियों के साथ शहर एवं तालुका में शांति के माहौल पर चर्चा की एवं उपस्थित लोगों का मार्गदर्शन किया गया। उपविभागीय कार्यालय मध्ये शांतता समिति जी बैठक या ठिकाणी आता संपन्न झाली। या बैठकीसाठी वर्धेचे आपले जिल्हाधिकारी राहुल काटले साहेब, वर्धा जिल्ह्याचे SP श्री नूरुल हसन साहेब, आमचे येथील उपविभागीय अधिकारी सोनाली मॅडम आणि तहसीलदार आणि सर्व पक्षाची सर्व लोकांची अशी शांतता समितीची बैठक या ठिकाणी संपन्न झाली। आणि येणारे सण उत्सव, उदाहरणार्थ पोळा, महालक्ष्मी, गणपती, इथे मिलानदुर्बी, नवरात्री, सर्व सण शांततेमध्ये पार पडले पाहिजे या संदर्भामधल्या ज्या काही शासनाच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। सर्व लोकांकडून ग्रामीण भागातले जे पोलीस पाटील, शहरातले गणेश मंडळाचे सदस्य यांच्याकडून सूचना, विविध सूचना या ठिकाणी घेण्यात आल्या। त्यांनी दिलेल्या सूचनांचं नोटिंग करण्यात आलं आणि ते नोटिंग करून त्याचं पालन करण्यात येईल। आणि त्याच पद्धतीने हा जो पूर्ण पुढचे सणाचे दिवस आहे ते शांततेने पार पडले पाहिजे, कुठलेही सणाला गालबोट लागू नये आणि शांततेमध्ये पार पडावं अशा पद्धतीने सूचना सर्व अधिकाऱ्यांनी केल्या। जनतेचे ज्यामध्ये आलेल्या सूचनाचं आम्ही स्वागत केलं आणि या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की ही आपली जबाबदारी आहे, आपला सण आपली जबाबदारी, आणि म्हणून प्रत्येकाने याच्यामध्ये लक्ष देऊन आतापर्यंतची जी आपली वडीलधाऱ्याची परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपले सण शांततेमध्ये पार पडले पाहिजे आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये, चुकीच्या अफवा पसरवू नये आणि आपल्या या सर्व शांततेच्या सणामध्ये सर्व जनतेने सहभागी झालं पाहिजे असे मी आपल्या सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो। आणि पुन्हा एकदा येणाऱ्या पोळ्याच्या, गणपतीच्या, इथे मुलानंदी या सर्व सणाच्या मी तुम्हाला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी हिंगणघाट शहरामध्ये शांतता कमिटी आणि मंडल पदाधिकारी यांची मीटिंग झाली। पूर्ण हिंगणघाट डिव्हिजनमधून लोक आले होते। सर्व महसूलचे सर्व अधिकारी, कलेक्टर साहेबपासून खालचे लेवलचे SDM मॅडम सगळे होते आणि महसूल डिपार्टमेंटचे सुद्धा होते, आमदार साहेबसुद्धा इथे आले। लोकांनी जे वेगवेगळे सजेशन दिले त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू। लोकांनी काही अडीअडचण सांगितली, त्या अडीअडचण च्या समाधानसुद्धा आम्ही करू। आमच्या जिल्ह्यामध्ये पहिला गणेश उत्सव आहे, आगामी काळात पोळा, ताना पोळा,
आणि ईद मिलादुन्नबी सुद्धा आहे. ईद मिलादुन्नबी आणि अनंत चतुर्थी दोन्ही एक दिवशी होण्याची शक्यता आहे, तर त्यामुळे विशेष काळजी प्रशासनसुद्धा घेणार आहे आणि लोकांनासुद्धा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण हिंगणघाट शहरामध्ये आत्तापर्यंत काही घडलं नाही, हिंगणघाट आणि वर्धा शहराची जी हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा काही झालं नाही आहे. आपली जबाबदारी आहे, आपल्याला आम्ही आवाहन करतो की हे दोन्ही सण उत्सव चांगली रीतीने साजरा करा. काही झाला तर पटकन पोलिसांना इन्फॉर्म करा, ॲडमिनिस्ट्रेशनला इन्फॉर्म करा, नक्कीच आम्ही त्याचं समाधान करू, त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. आगामी जे उत्सव आपले येऊ घातलेले आहेत त्यामध्ये गणेशोत्सव आहे, ईद मिलाद आहे, तान्हापोळा आहे, हे तिन्ही सण फार मोठ्या प्रमाणावर इथे साजरे केले जातात आणि त्या अनुषंगानं शांतता कमिटीची बैठक आयोजित आपण केली होती. त्याला आपल्या हिंगणघाटचे माजी आमदार कुणावार साहेब, एस पी साहेब, सर्व पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी उपस्थित होते. त्याचा मेन उद्देश होता की हिंगणघाट शहर हे शांतताप्रिय आहेच, परंतु आपल्याला तरी येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये शांतता सलोखा राखायचा आहे आणि सर्व जाती धर्मामध्ये हे सण सगळे साजरे करताना उत्साहाचं वातावरण राहील, आनंदाचं वातावरण राहील आणि कुठल्या प्रकारचं ताणतणाव निर्माण होऊ नयेत यासाठी एक प्रिकॉशन्स जे बाळगणे आवश्यक आहे, हा त्याचा मेन पर्पज होता. बेसद्योस के लिए हिंगणघाट से रवी येनुरकर की रिपोर्ट. श्रावण मास में बंजारा समाज के पारंपरिक तीज महोत्सव का समापन भवानी ऑडिटोरियम मानेवाड़ा में रविवार को आयोजित किया गया. इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में सांसद कृपाल तुमानी, रामटेक लोकसभा की मुख्य उपस्थिति चौहान, नायक और नितिन एस राठौड़ कारोबारी के नेतृत्व में और बड़े भाई बहनों के मार्गदर्शन में यह बड़ी धूमधाम से आयोजित किया गया. बंजारा माता बहनों ने पारंपरिक पोशाक में राधा कृष्ण पूजन, गौरी पूजन, आराध्य देवी देवताओं के गीत गाकर पारंपरिक तीज नृत्य किया. महिला प्रधान संस्कृति को प्रदर्शित करने वाला यह तीज महोत्सव मातृशक्ति को एक श्रद्धांजलि है. बंजारा समुदाय की परंपरा, रीति रिवाजों और संस्कृति को संरक्षित करने के लिए तीज महोत्सव मनाते हैं. इस 10 दिवसीय उत्सव के दौरान सभी माता भगिनी विश्व शांति और जन कल्याण के लिए तीज माता की पूजा करती हैं. बीसीएन न्यूज के लिए अभिषेक पांसे की रिपोर्ट. हिंदी समाचार में फिलहाल इतना ही. ताज़ा खबरों के लिए देखते रहिए बीसीएन न्यूज. नमस्कार.